भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाअंतर्गत नागपुरातील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या वतीनं लोककला आणि पारंपरिक कलांचा प्रचार प्रसार करण्यात येतो या केंद्राच्या वतीनं आझादी का अमृत महोत्सवाअंतर्गत आठ ते दहा सप्टेंबर या कालावधीत कोल्हापुरात लोकनृत्य भारत, भारत भारती महोत्सव होणार आहे त्यामध्ये महाराष्ट्रासह सहा राज्यांचे शंभरपेक्षा अधिक कलाकार विविध लोकनृत्यांचं सादरीकरण करतील अशी माहिती केंद्राचे सहाय्यक संचालक दीपक कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली लोककला आदिवासी कला आणि पारंपरिक कलांचा प्रचार प्रसार करण्यासाठी केंद्र शासनानं एकोणीसशे शहाऐंशी साली देशात सात क्षेत्रीय सांस्कृतिक केंद्र सुरू केलीत राज्यपाल हे या केंद्राचे पदसिद्ध अध्यक्ष असतात त्यानुसार दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र संस्कृती मंत्रालय राज्य शासनाचं सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि कोल्हापुरातील श्रीजा लोकसंस्कृती फाउंडेशन यांच्या वतीनं लोकनृत्य भारत भारती महोत्सव आयोजित करण्यात आलाय आझाद का अमृत अंतर्गत आठ ते दहा सप्टेंबर या कालावधीत कमला कॉलेजजवळील डॉ व्ही टी पाटील स्मृती भवनमध्ये दररोज सायंकाळी सहा वाजता कार्यक्रम होणार आहे या तीन दिवसीय महोत्सवात सहा राज्यातील शंभर पेक्षा अधिक कलाकार विविध पारंपरिक लोकनृत्यांचं सादरीकरण करतील बुंदेलखंडमधील बधाई नृत्य नोरता नृत्य छत्तीसगडमधील पंथी नृत्य राजस्थानचं कालबेलिया नृत्य चरी नृत्य मांगनिया नृत्य गुजरातचं दांडिया रास झारखंडचं मुखवटा नृत्य ओडी शाचं संबळपुरी नृत्य आणि महाराष्ट्रातील दिंडी लावणी धनगरी गजा आणि मर्दानी खेळांचं सादरीकरण होणार आहे असं केंद्राचे सहाय्यक संचालक दीपक कुलकर्णी यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला श्रीजा फाउंडेशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील सोनाली राजपूत निशा टोणपे प्राध्यापक सुरेश शर्मा सागर बगाडे उपस्थित होते